रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. निपाणीत बंद घर फोडून धाडसी चोरी, 11 तोळे सोन्यासह 40,000 रोकड लंपास. निपाणीत बंद घर फोडून धाडसी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावले गल्ली येथे घडली. बंद घरातील साहित्य विस्कटून अज्ञात चोरट्यांनी 11 तोळे सोने व रोख 40,000 रुपये असा जवळजवळ 6 लाखांचा ऐवज लंपास केला. तर शेजारी राजनगर आडके प्लॉटमधील ही एक बंद घर फोडलं. गेल्या 8 दिवसातील या भागातील ही 4थी चोरीची घटना आहे. चोरट्यांनी अशोक पावले यांच्या घरातील 28 ग्रॅमच्या सोन्याच्या पाटल्या, 35 ग्रॅमचा सोन्याचा हार, 30 ग्रॅम सोन्याच्या बिस्किटाचा तुकडा, 2 ग्रॅम कर्णफुले, 1/2 तोळा सोन्याची चेन, 1/2 तोळा लहान मुलांच्या अंगठ्या व इतर दागिने असे 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख 40,000 रुपये असा ऐवज लंपास केला. पावले गल्ली येथील अशोक भैरू पावले हे मंगळवारी बेळगाव येथे सकाळी नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नासाठी पत्नीसह गेले होते. चोरट्यांनी प्रथम राजनगर आडके अज्ञात प्लॉट येथे निवृत्त शिक्षक अशोक शंकर जाधव यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर नजीकच्या पावले गल्लीतील अशोक पावले यांचं बंद घरात दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. 2 तिजोरीतील 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख 40,000 रुपयांची रक्कम लंपास केली. सकाळी दरवाजा उघडला दिसल्यानंतर शेजाऱ्यांनी अशोक पावले यांच्याशी संपर्क साधला असता ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी चोरीची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली. फौजदार कृष्णविणी गर्ल होसूर, CPI संगमेश शिवयोगी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. सायंकाळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना बोलावून चोरीचा तपास करण्यात आला. पण श्वान ही पावले गल्ली, जोशी गल्ली, मिस्त्री गल्ली, आडके प्लॉट परिसरातून परत घराजवळ येऊन घुटमळताना दिसलं. दरम्यान 2 दिवसापूर्वी शेजारील आडके प्लॉट येथील घर फोडण्यात आलं होतं. तर शेजारी असणाऱ्या जोशी गल्लीत 5 ते 6 दिवसापूर्वी घर फोडून 1 तोळे सोने आणि रोख 10,000ची रक्कम लांबवली होती. त्यामुळे 8 दिवसात 4 घरे फोडण्यात आल्याने या परिसरासह शहरातील नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्यात आली होती. महानकरी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.